केंद्र सरकारकडून लॉकडाऊन 5 ची घोषणा. देशात 30 जून पर्यंत लॉकडाऊन असणार, तर 8 जून नंतर मॉल आणि धार्मिक स्थळ सुरू करणार. यंदा पायी दिंडी सोहळा रद्द, वारकरी संप्रदाय आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय. केरळच्या किनारपट्टीवर मान्सून दाखल, 2 दिवस अगोदर मान्सून केरळला दाखल, स्कायमेट हवामान संकेतस्थळाचा दावा. राज्यात काल कोरोनाचे 116 बळी, तर 2682 नव्या रुग्णांची वाढ, तर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 62,228 वर. माझं बरं वाईट झाल्यास रावसाहेब दानवे जबाबदार हर्षवर्धन जाधव यांची आत्महत्याची धमकी, 20 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये जाधव यांचे रावसाहेबांवर गंभीर आरोप. ब्राझीलमध्ये 5 दिवसात 1,04,820 नव्या रुग्णांची वाढ, नव्या रुग्णांच्या संख्येत ब्राझील अमेरिकेपेक्षा पुढे. राज्यात कोरोनामुक्त रुग्णांचा उच्चांक, गेल्या 24 तासात 8,381 रुग्ण बरे होऊन घरी परतले. आगामी शैक्षणिक वर्षात टीव्ही रेडिओ वरून शिक्षणाचे धडे, वर्ग न भरवता शाळा सुरू करण्याच्या दिशेने पाऊल, राज्य सरकारची माहिती, प्रसारण मंत्रालयाला पत्र. युरोपात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम, एका दिवसात 17,000 नवे रुग्ण, तर 963 जणांचा मृत्यू. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मन की बात मधून संवाद साधणार, पंतप्रधान काय बोलणार यावर सर्वांचे लक्ष. तर या बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात, उद्या भेटूयात ठीक 8 वाजता. धन्यवाद.